ठिकाणी मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा यासाठी शेवगाव शहरातील नागरिकांनी शेवगाव नगर परिषदेला टाळे ठोकले होते. या ठिकाणी कुलूप लावल्याच्या नंतर या ठिकाणी शेवगाव नगर परिषदेने मोकाट जनावरे धरावेत आणि त्यांचा बंदोबस्त करावे या मागणीसाठी पेपरला जाहीररित्या या ठिकाणी या कामाची निविदा काढली. निविदा काढल्याच्या नंतर घोड्यासह व्यक्तीचं टेंडर या ठिकाणी फायनल करण्यात आलं. या ठिकाणी 3 जणांचे टेंडर घेण्यात आले. काहींचा रेट 1100 रुपये होता, काहींचा 1050 होता, काहींचा 1000 रुपये होता. त्यापैकी सगळ्यात खाली रेट असणारा 1000 रुपये रेटचा घोडा आणि माणूस या ठिकाणी मोकाट जनावरे धरण्यासाठी फायनल झालं. फायनल झाल्याच्या नंतर 1/3/2017 पासून नगर परिषदेकडे या ठिकाणी घोडा व व्यक्ती काम करीत आहे. पण कागदोपत्रीरित्या 1 रुपया पेमेंट घोड्यावाल्याचं आणि व्यक्तीवाल्याचं या ठिकाणी नगर परिषदेने दिलेलं नाही. वारंवार नगर परिषदेला या ठिकाणी 3 निवेदनं देण्यात आली. 1/8/5 आंदोलन करणार होतो त्याचं निवेदन देण्यात आलं. दुसरं 11/5 निवेदन करणार होतो त्याचं निवेदन देण्यात आलं. दोन्ही निवेदनाचं नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्याला अध्यक्षाला गांभीर्य नसल्या कारणाने या ठिकाणी घोडा त्यांच्या दालनात आणून बांधण्याची वेळ या ठिकाणी पैशा